नमस्कार शेतकरी बंधू, मी आकाश ॲग्रोफ्रेंड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकातील काढणी आधी कोणते तननाशक मारायचे आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती घेऊ. जर शेतकरी बंधू तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर खाली लाल दिलेल्या अक्षरात सबस्क्राईब बटन आहे, त्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बाजूल बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक नवीन नवीन माहिती भेटत राहणार. तर शेतकरी बंधू, यावर्षी आपलं जे सोयाबीन पीक आहे तर या पिकात तणांचा जो प्रादुर्भाव असतो तो जास्त दिसून येत आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. तर हे तण आहे तर यामुळे आपल्या सोयाबीन पिकात उत्पादनात 30-40% घटसुद्धा होते. तर आपण याचे जर नियंत्रण केले तर आपल्याला उत्पादनात निश्चितच वाढ होते. परंतु यावेळेस काय झालं की सतत पाऊस आला तर या सतत येणाऱ्या पावसामुळे आपल्याला शेतात अंतर्मशागत करता आली नाही. यामध्ये कोणते आपण फेर करू शकलो नाही किंवा निंदन वगैरे करू शकलो नाही, कारण की पाऊस खूप झाला होता, जमिनीत ओलावा भरपूर असल्या कारणाने आपल्याला यामध्ये कुठलीही अंतर्मशागत करता आली नाही. तर आता आपल्याला यामध्ये काढणीआधी कोणते तणनाशक मारायचे आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. परंतु त्यासाठी दोन काळजी घ्यायची आहे. पहिली काळजी म्हणजे की आपले जे सोयाबीन पीक आहे यामध्ये कुठलंही आंतरपीक नसावे, जसं की तूर, कपाशी किंवा इतर कोणतंही सोयाबीनमध्ये आंतरपीक नसावे, फक्त कोरं सोयाबीन पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी सोयाबीन पिकाची जी पाने असतात, तुम्ही पाहू शकता सध्या आता पाने हिरवी आहे, तर ही पाने पूर्ण गळू द्यायची आहे. ज्यावेळेस हे पाने पूर्ण वाळून गळू देईल आणि दाण्यांचा आकार भरेल तेव्हाच हे तणनाशक मारायचे आहे. कारण की सध्या आता पाने हिरवी आहे, याचे कार्य असे आहे की जे शेंगातील दाणा आहे तर हा दाणा भरण्यासाठी सध्या या पानांची गरज असणे आवश्यक आहे. तर जेव्हा ही पाणी पूर्ण गळून जाईल तेव्हाच आपल्याला तणनाशक मारायचे आहे. तर तणनाशकामध्ये मी तुम्हाला दोन घटक सांगतोय. हे दोन घटक वेगवेगळ्या कंपनीचे येतात. तर पहिला घटक आहे ग्लायफोसेट 41% आणि दुसरा आहे पॅराकॉड डायक्लोराईड. तर या दोन घटकाची तुम्हाला मिश्रण करून फवारणी करायची आहे. परंतु शेतकरी बंधू, काळजी ऐकून घ्या एक वेळा परत. एक, यामध्ये कुठलेही आंतरपीक नसावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण जो सोयाबीन पिकाची पाने आहे ही पाने पूर्ण गळू द्यायची आहे, त्यावेळेस याची फवारणी करायची आहे. कारण की जेव्हा दाणा भरेल तेव्हाच फवारणी करा. तर शेतकरी मित्रांनो, याचा जो फायदा असा होईल की आताची तण आहे तर या तणांपासून जे बी होतात तर ते आपल्याला, आपण यामध्ये नंतर जे पुढील पीक घेणार आहे तर यामध्ये या तणांपासून जी नवीन उगवण होईल तणाची, तर ते तुम्हाला नियंत्रणात करण्यास मदत होईल. तर तुम्ही यासाठी ही फवारणी करायची आहे. जर शेतकरी बंधू तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.